विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओची सुरुवातीची 2 मिनिटं मी तुमची घेणार आहे। काही मला गोष्टी एक्सप्लेन करायच्या आहेत आपल्या चॅनलबद्दल। साधारण 1.5 वर्षापूर्वीपासून म्हणूया आपण व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात केली चॅनलवर। व्हिडिओ अपलोड केला की 40, 50, 10, 20 असे व्ह्यूज व्हायचे, व्ह्यूज वाढत नव्हते। ओके, नंतर एक न्यूज आली सीईटीबद्दल। न्यूज मी काय बोलतो बघा, न्यूज मग ती न्यूज मी आहे तशी मुलांना एक्सप्लेन करून सांगितली। त्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज आले, नंतर मला वाटायला लागलं अरे ह्या मुलांना न्यूजच पाहिजेत काय, फक्त नुसत्या न्यूज लावल्या तरी चालेल। बघा, मी सुरुवातीचं 1.5 वर्षापूर्वी, कारण मी ॲनालिसिस करत होतो, चॅनल तर ग्रो करायचं होतंच। ओके, कारण मी खूप चांगल्या रीतीने शिकवायचा प्रयत्न केला तरी 100 च्या पुढं व्ह्यू जात नव्हते। ओके, दिवसभरात। मग एक गोष्ट लक्षात आली माझ्या, मुलांशी मी कम्युनिकेशन वाढवलं सुरुवातीला। फोन आले की ते मी त्यांना रिप्लाय वगैरे दिले, सगळ्या बोलणं, चांगले मित्र बनले मुलं माझे। एक मुलानं मला सजेस्ट केलं की सर अभ्यास होत नाही आहे, तुम्ही सुरुवातीला सकाळ सकाळ एखादा व्हिडिओ द्या ना आम्हाला, की जेणेकरून आम्हाला दिवसभर सांगा की काय करायचं आहे ते, बस तुम्ही सांगा आम्ही करतो प्रयत्न, आम्ही करतो। मग तिथूनच ना मी स्ट्रॅटेजी द्यायला सुरुवात केली। ओके, ह्याला आता 1.25 वर्ष झालं बरं का, आणि तिथून चॅनलची ग्रोथ झाली। ओके, आता एक लक्षात घ्या, मी आजपासून पण परत तेच करणार आहे। चॅनलवर रोज सकाळी तुम्हाला 7 वाजता मी एक स्ट्रॅटेजी देणार, दिवसभर काय अभ्यास करायचं हे सांगणार, कसं करायचं, त्यातले कुठले पॉईंट करायचे हे देणार। जुने व्हिडिओ असेल त्याची लिंक देणार, तुम्हाला हुडकायची गरज नाही आहे, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओ सगळे मिळतील। ओके, मग आता तुमचा सपोर्ट पाहिजे म्हणजे काय, अभ्यास करा, अभ्यास करा, चांगला रिझल्ट लावून दाखवायचा हे लक्षात घ्या। बरं, मग आता काय करायचं, वेळ न घालवता पटकन सांगतो। आज संडे आहे, संडे म्हणलं की यश आराधे दादा तुमच्यासाठी मोठी टेस्ट अरेंज करतोय। मोठी म्हणजे काय बाळांनो, सीईटी ही मोठी एक्झाम आहे, जेई नीट मोठ्या एक्झाम आहेत, एकाच वेळेस सगळे टॉपिक असतात। 4 फक्त टॉपिक घेतलेत यशनं, म्हणजे फार मोठी टेस्ट नाही आहे, पण 4 टॉपिक कुठले आहेत बघा, डिफरन्सिएशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, करंट इलेक्ट्रिसिटी आणि आयोनिक इक्विलिब्रियम। आता सोमवारी मी क्रॅश कोर्समधले हे 2 टॉपिक ठेवलेलेच आहेत बरं का, त्यामुळे क्रॅश कोर्सच्या मुलांना पण हे शेड्यूल फायद्याचं ठरणार आहे ही टेस्ट आजचे। आता सुरुवात कशी करायची मी तुम्हाला सांगतो। आता दिवसभरात हे टॉपिक तुम्हाला संपवायचे आहेत। मी असं इमॅजिन करतो की तुम्ही सकाळीच हा व्हिडिओ बघितलाय, आणि हीच सवय लावायची आता की उठलं ना की पहिल्यांदा यूट्यूब, म्हणजे बाकीच्या गोष्टी आवरून बरं का लक्षात घ्या, मग यूट्यूब जेव्हा हात लावाल ना पहिल्यांदा स्ट्रॅटेजी बघायची काय। ओके, हे माझं मत आहे, जे माझ्याशी सहमत आहेत ते फॉलो करतील लक्षात घ्या, हे पण आहे। मी लादत नाही आहे कुठलीच गोष्ट, कधी कोणावर मी लादणार नाही हे पण लक्षात घ्या। मग माझं म्हणणं काय की बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे फक्त 2 व्हिडिओमध्ये मी अख्खा टॉपिक कव्हर केला आहे। ओके, त्याचे काय PYQs वगैरे बघायचे नाही आहे, टेस्ट बुक सॉल्व्ह करायचं आहे। बराचसा पार्ट तर डिलिटेडच आहे, ऑलमोस्ट 50% डिलिटेड असेल, उरलेलं करायचं आहे। बरं, बायनॉमियल म्हटलं माहिती आहे का, एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स, स्टँडर्ड डिव्हिएशन, NP NPQ, रूट NPQ, बास, त्याच्यावरती एक क्वेश्चन असतो, अतिशय सोपे प्रश्न CET आलेले आहेत। 2 व्हिडिओ, वही आणि पेन घेऊन बसायचं आहे व्हिडिओ बघताना, मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतो, आणि नोट डाऊन करून ठेवायचं आहे, त्याच्या नोट्स काढायच्यात, आणि मग PYQ वळायचं आहे, PYQ करिअर सायन्स रोज सांगणार आहे, कंटाळू नका। ठीक आहे, हे झालं, मी डिफरन्सिएशनला अजून हात लावलेला नाही आहे लक्षात घ्या। हे झालं की तुम्हाला ना सांगतो करंट इलेक्ट्रिसिटी हा टॉपिक घ्यायचा आहे। मी तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा आहे क्रिचॉप्स करंट लॉ, म्हणजे जंक्शन लॉ समजा, म्हणजे हे 3 करंट जंक्शनकडे येत आहेत, हा जंक्शनपासून दूर जातो आहे। लॉ तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरज नाही आहे, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज आहे, बरोबर आहे, जंक्शन लॉ आहे, करंट लॉ आहे लक्षात घ्या। आणि जेव्हा इंजिनिअरिंगला जाल ना, तर बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये DC सर्किट नावाचा टॉपिक आहे, त्यात सगळं करंट इलेक्ट्रिसिटीचा अख्खा टॉपिक आहे। मेन पॉईंट काय आहे की तुम्हाला सांगतो या ह्याच्यावर CET क्वेश्चन्स आलेले आहेत, फक्त तुम्हाला काय करतील माहिती आहे का, अशा ब्रांचेस भरपूर देतील। तुम्ही PYQ बघा, असं मी कुठली बायोलॉजीमधली किंवा झाडाची डायग्राम काढली नाही आहे लक्षात घ्या। हे 2 करंट आलेत इकडं, मग त्यातला हा करंट इकडं गेला आहे, मग हा इकडं करंट, मग हा इकडं, मग कुठला तरी इकडला करंट विचारतील तुम्हाला, इतके सोपे प्रश्न परीक्षेत आलेले आहेत। मग हे पहिला करंट लॉ, व्होल्टेज लॉवरती ठीक आहे, लूपचे 2 ते 3च प्रश्न आलेत बाळांनो, तुम्हाला अवघड वाटते ना, ते 2 ते 3च क्वेश्चन्स आहेत लक्षात घ्या। नंतर मात्र व्हीटस्टोन नेटवर्क, मीटर ब्रिज आणि केल्विन्स मेथड, त्यातल्या मीटर ब्रिजवरतीच क्वेश्चन्स आहेत लक्षात घ्या, मीटर ब्रिजवरती प्रचंड क्वेश्चन्स आहेत। पण ज्याला व्हीटस्टोन नेटवर्क जमला ना, त्याला मीटर ब्रिज जमणारच आहे लक्षात घ्या। ओके, त्याच बॅलन्सिंग कंडिशन त्यात पण आहे की नाही सांगा बघू। ते झालं की पोटॅन्शिओमीटर,
त्याच्या तीन ॲप्लिकेशन, नंतर ॲमीटर आणि नंतर व्होल्टमीटर. मग ॲमीटर, व्होल्टमीटर, पोटॅन्शियोमीटर, मीटर ब्रिज, 4 ते 5 व्हिडिओ तुम्हाला बघावे लागणार आहेत. मोस्ट आय एम पी कन्सेप्ट म्हणून मी गेल्या वर्षी ना सीईटीच्या 10 दिवस अगोदर ना रोज 8-8, 9-9 लेक्चर्स मी अपलोड करत होतो. ओके, मग त्याच्यातले लेक्चर अपलोड केलेले आहेत. म्हणजे हे 2 लेक्चर करंट इलेक्ट्रिसिटीचे ऑलमोस्ट 5 तर लेक्चर्स आहेत. त्यातले काही लेक्चर असे खूप मोठे आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. 10-15 मिनिटाचं लेक्चर ॲव्हरेजली असं कन्सिडर करून चालू आहे आपण, एका दुसरा मोठा जाऊ दे. मग 15 मिनिटाचं लेक्चर बघायला तुम्हाला 1 तास लागला पाहिजे. ओके, त्यात जे मी न्यूमेरिकल्स घेतलेत, व्हिडिओ पॉज करून स्वतः ट्राय करा ना. ओके, आता त्याच्यानंतर आहे आयोनिक इक्विलिब्रिया, टोटली नवीन आहे. PYQ जास्त अवेलेबल नाही, तर मग करणार काय आयोनिक इक्विलिब्रियामध्ये? तुम्हाला मी सांगू का, ॲसिड बेस थिअरी, अरेनियस थिअरी, ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्टवरती जास्त क्वेश्चन्स आहेत आलेत PYQ. मी एक रिॲक्शन लिहू का रे इथं? मी समजा NH3 लिहिलं, त्याच्यामध्ये मी वॉटर ॲड केलं, तर रिव्हर्सिबल रिॲक्शन हा प्रोटॉन डोनर आहे, तो प्रोटॉन, आता प्रोटॉन म्हणजे H+ याला देणार, मग अमोनियम आयन तयार होईल आणि हायड्रॉक्सिल. मग हा प्रोटॉन डोनर आहे, मग तो ॲसिड आहे, आणि OH हा त्याचा कॉन्ज्युगेट बेस आहे. हा प्रश्न विचारला आहे CET. PYQ मध्ये आता ही CET म्हणलो मी, नीट असेल, ओके, वेस्ट बेंगाल JEE असेल, JEE असेल, त्यात असले क्वेश्चन आहेत. कॉन्ज्युगेट बेस ऑफ वॉटर, आता समजून घ्या बरं का. आता पुढची एक रिॲक्शन मी एक्सप्लेन करतोय, HCl+ water. आता इथं मात्र काय होणार आहे की हा प्रोटॉन डोनर आहे, हा प्रोटॉन घेणार आहे आणि H3O+ होणार आहे, म्हणजे हा प्रोटॉन घेतोय म्हणजे तो बेस आहे. मग त्याचा हा कॉन्ज्युगेट ॲसिड आहे, म्हणजे कॉन्ज्युगेट ॲसिड ऑफ वॉटर म्हणलं तर हे एक्झाम्पल येते, आणि कॉन्ज्युगेट बेस म्हणलं तर हे एक्झाम्पल येते. तुम्हाला हे रिॲक्शन जमल्या पाहिजेत, असले प्रश्न आलेत. मग वॉटर हा ॲसिड पण आहे आणि बेस पण आहे, ॲम्फोटेरिक इन नेचर आहे, मग ॲम्फोटेरिक अमोनिया पण आहे, ओके, ॲम्फोटेरिक वॉटर पण आहे. मग ॲम्फोटेरिक HSO4- आहे का रे? ॲम्फोटेरिक चेक करा, हा H+ डोनेट करू शकतो, ॲसिड आहे, H+ घेऊ पण शकतो, H2SO4 बेस पण आहे, मग हे ॲम्फोटेरिक आहे. मग पहिल्यांदा ॲसिड बेस थिअरीज करा, अरेनियस, ब्रॉन्स्टेड लॉरी आणि लुईस लेविस यातली, ठीक आहे. त्याच्यानंतर मला मी सांगू का, ते झालं की त्याच्यानंतर काय करणार, ओस्वाल्ड्स डायल्युशन लॉ, KA = α² C, KB = α² C, आपण आहे 1 - α, ते आपण निग्लेक्ट करतो. त्याच्यानंतर pH + pOH = 14. pH म्हणजे काय? निगेटिव्ह लॉगॅरिदम टू द बेस 10. पुन्हा ॲसिडिक बफर, बेसिक बफर. आता ऐका, कॉमन आयन इफेक्ट आणि सोल्युबिलिटीमध्ये रिलेशन कॅन्सल आहे, पण सोल्युबिलिटी प्रॉडक्ट हे आहे सिलॅबसमध्ये. आणि निम्मे प्रश्न अगोदर जे आपण तुम्ही PYQ दुसऱ्या एक्झाममध्ये बघा CED सोडून, तर निम्मे प्रश्न हे सोल्युबिलिटी प्रॉडक्टवरती आहेत. कशावरती आहेत? सोल्युबिलिटी प्रॉडक्टवरती. त्यामुळं आयोनिक करताना सोल्युबिलिटी प्रॉडक्ट पण करा. आता आयोनिकचे मी बोर्डसाठीचे व्हिडिओ ऑलमोस्ट 3 तरी दिलेले आहेत, चला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक प्रोव्हाइड करतो. पण मी त्यात PH, POH लॉगचं कॅल्क्युलेशन शिकवलं आहे, बरं का, लॉगचं. आता 2022ची जी मुलं बघत आहेत ना, ज्यांना पुढच्या वर्षी CET द्यायचे आहे, त्यांनी तर हा टॉपिक परफेक्ट करणं गरजेचं आहे, कारण मी जे 3 व्हिडिओ प्रोव्हाइड करून त्यात, कारण मी लॉगचं कॅल्क्युलेशन शिकवलेलं आहे. झालं का सगळं? किती वेळ लागेल सांगा बघू हे करायला? आता समजा तुम्ही 7 वाजता बघताय, बरोबर, 7:30 बसला अभ्यास करत, हे सगळं एका दमात होणार नाही आहे. टार्गेट ठेवा, चला पहिल्यांदा हे 5 टॉपिक सकाळच्या सेशनमध्ये कम्प्लीट करा, दुपारी हे कम्प्लीट करा, हे आणि हे, हे तर एकदम इझी आहे बरं का, हे म्हणून तुम्ही पहिल्या 1 तासात हे संपवून टाका. सकाळच्या सेशनमध्ये हे आणि आयोनिक घ्या तरी चालेल, करंट दुपारी कम्प्लीट करा, आणि संध्याकाळी मात्र तुम्हाला लवकरात लवकर हा टॉपिक घ्यायचा आहे, बरोबर आहे. आता हे माझा एक सल्ला आहे तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह कसं आहे माहिती आहे का, की त्यासाठी बेसिक ट्रिग्नॉमेट्री पण आलं पाहिजे, फॉर्म्युले पार्ट पाहिजेत. नसतील तर तुम्हाला फ्रॉम बेसिक स्टार्ट करायचं आहे, फ्रॉम बेसिक सुरुवात करायची आहे ना, तर तुम्हाला मी क्लिअरली सांगतो, ऑलरेडी दिनेश सरांच्या चॅनलवरती 100% डिफरन्सिएशन सॉल्व्ड आहे, जगदाळे सरांच्या चॅनलवरती 100% MCQs प्रोव्हाइड केलेले आहेत सरांनी, ओके. आणि ह्या दोन, आता दिनेश सरांची लिंक मी काय प्रोव्हाइड करत नाही, कारण ऑलरेडी तुमच्याकडे ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलंच असलं पाहिजे, का, कारण न्यूज, आता न्यूजचं चॅनल सरांचं वेगळं आहे बरं का, लक्षात घ्या, समजून घ्या, कारण लाईव्ह स्टडी हे चॅनल वेगळं आहे, न्यूज
मी स्वतःहून तुम्हाला सांगतो की दिनेश सरांची लिंक आली की नोटिफिकेशन आलं की सेकंदात आपण व्हिडिओकडे जातो. तुम्ही पण बघा, एकाच वेळेस 10-15 जणांचं मुलं असतात का, उत्सुकता आहे ना, काय चाललंय तेच कळत नाही, कधी बोर्ड होणार नाही होणार, या इंटरनल असेसमेंट हे ते ते, त्यामुळे थोडेसे नर्वस मुलं तिकडे वळतात लगेच, लक्षात घ्या. बरं, आता डिफरन्सिएशनमध्ये मी तुम्हाला सांगू का, जस्ट मी हिंट देतो बरं का. हिंट, तुम्ही सीईटीचं कुठलंही काढा, पॅरामॅट्रिक इक्वेशन कुठलाही पेपर काढा, 16 पासून जे अवेलेबल आहेत, पॅरामॅट्रिक इक्वेशनचे न्यूमेरिकल तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये मिळणार. म्हणजे काय माहिती आहे का, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे की डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू काय, डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी, डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी, एक्स इक्वल्स टू 80 स्क्वेअर, वाय इक्वल्स टू 2x80, अशा इन टर्म्स ऑफ टी व्हॅल्यू दिली असेल, डेरिव्हेटिव्ह काढा, डबल डेरिव्हेटिव्ह काढा, असे प्रश्न असतात. ठीक आहे, पण डेरिव्हेटिव्हमध्ये ना बाळांनो इन्व्हर्स फंक्शन पण आहेत. ओके, जर तुम्हाला मी असं दिलं की साईन इन्व्हर्स, समजून घ्या, साईन इन्व्हर्स 2x आणि 1+x², तर ज्याला टॅन साईन 2x चा फॉर्म्युला माहिती आहे, साईन 2θचा, 2tan θ 1+tan²θ, त्याला काय होईल माहिती आहे का, लक्षात घ्या की त्याला, ओके, त्याला ते जमेल. मग माझी इच्छा काय माहिती आहे का, की घाई करू नका, हा टॉपिक निम्मा करा, काय हरकत नाही. ओके, समजून घ्या, एका वेळेस एक एक एक्सरसाइज करा, सगळं एकाच एक न धड बराबर चिन द्या असं नको आहे. माझी इच्छा काय माहिती आहे का, इन्व्हर्सचा एक टाईप आणि पॅरामेट्रिक हे दोन टाईप तरी करा. नंतर तुम्ही ते झालं की शॉर्टकट व्हिडिओज करा जगदाळे सरांचे, ओके, ते तुम्हाला पटकन समजतील, काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. बरं, आता कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा की तुमचा सपोर्ट देणार आहे का नाही, तुम्ही करणार आहे का नाही अभ्यास, का हे जास्त होतो आहे. आता सांगू का, संडेलाही मोठी टेस्ट घेतले यशनं, म्हणून 4 टॉपिक आहेत रे. उद्यापासून एक दोनच टॉपिक असणार आहेत, मग का नाही होणार, मग मला सांगा. अजून सीईटीला 2 महिने जातील, जाणारच, अजून फॉर्म नाहीत आले, मग 2 महिने 60 दिवस. ओके, रोज एक टॉपिक जरी घेतला आणि संडेला असे 3-4 टॉपिक जर घेतले, 60 टॉपिक जर झाले, 80-90 टॉपिक करायचेत आपल्याला, त्यातले 60 झाले म्हणजे खूप झाले, लक्षात घ्या. मग का नाही मार्क पडणार, चांगले मार्क मिळणारच आहेत, लक्षात घ्या. ओके, मग करा चांगली तयारी, बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.